आमचे वीडियोस अशाच पद्धतीने पाहण्यासाठी महाराष्ट्र सिटी रिपोर्टर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि फेसबुकवर आपले बदलापूर या पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। कुळगाव बदलापूर नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी मूल्यामध्ये करवाढ करण्याचा ठराव केला होता। हे ठराव करून प्रत्येकी मालमत्ता करामध्ये प्रत्येकी 5 ते 15% वाढ केली आहे। या मालमत्ता कराच्या वाढीला बदलापूर शहरातून सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला। याचे कारण म्हणजे बदलापूर शहरामध्ये राहणारे नागरिक हे सर्वसामान्य व मध्यमवर्गीय आहेत। त्यातच संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट व त्याचा आलेल्या महापुरामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे। हीच बाब लक्षात घेत बदलापूर शहरातील शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी नगर परिषदेकडून करण्यात आलेली करवाढ ही त्वरित रद्द करावी असे पत्र मुख्याधिकारी योगेश गोडसे यांना दिले होते व त्यासोबतच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वामन म्हात्रे यांनी फोनद्वारे संपर्क साधून करण्यात आलेली करवाढ ही पुढील काही काळासाठी रद्द करावी अशी मागणी केली होती। याच संदर्भातील पत्र आज शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी पालकमंत्र्यांना दिले असून या पत्रामध्ये करण्यात आलेली करवाढ ही पुढील 2 वर्षांसाठी रद्द करावी असे नमूद करण्यात आले आहे। यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे हे नगर विकास विभागाला आदेश देऊन नगर परिषदेला करवाढीचा ठराव त्वरित रद्द करावा असे आदेश देणार असल्याची माहिती शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी आपले बदलापूरच्या प्रतिनिधींना दिली। त्यामुळे बदलापूरकरांचा कराचा बोजा कमी करण्यात येणार असल्याचे चित्र सध्या तरी शहरात निर्माण झाले आहे। तसेच बदलापूर शहराचे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी शहरातील नागरिकांना नगर परिषदेकडून करण्यात आलेली करवाढ ही भरू नये असे आवाहन देखील केले आहे। प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर। त्विशा फूड्स, आमच्या नवीन प्रवासात आम्हाला मिळावी तुमची साथ। एकदा तरी नक्कीच घ्या आमच्या गावरान थाळीचा आस्वाद। कोकणस्थ पद्धतीचे उत्कृष्ट घरगुती पदार्थांसोबतच शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय, टिफिन पार्सल व मेस सेवाही उपलब्ध। आवासदीप, चिंतामणी चौक, बदलापूर गाव रोड, बदलापूर पश्चिम। नक्की भेट द्या त्विशा फूड्सला। संपर्क 87 79 54 55 94 किंवा 82 86 56 29 19।